that is spontaneous process, entropy आणि Gibbs energy यांचा आपण स्टडी करणार आहोत. तर वेगवेगळ्या टाइपचे रिएक्शन असतात, स्पॉन्टेनियस असतात, नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन असतात. स्पॉन्टेनियस म्हणजे काय, ज्या आपोआप होणाऱ्या रिएक्शन, ज्या आपोआप होणाऱ्या रिएक्शन. मी हे आपोआप रिएक्शन कधी होतात, कुठले फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे ह्या आपोआप दॅट इज स्पॉन्टेनियस रिएक्शन होतात, याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर पुस्तकामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, एन्ट्रॉपी आणि गिब्स एनर्जी या दोन टॉपिकचा स्टडी करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण हे बघूया की स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे काय, याचा आपल्याला अभ्यास करायचा. सो स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे काय, तर स्पॉन्टेनियस रिएक्शन ह्या नॅचरल प्रोसेस असतात. ह्या काय असतात, नॅचरल प्रोसेस असतात. स्पॉन्टेनियस रिएक्शन काय असतात, नॅचरल प्रोसेस. देर इज नो एक्सटर्नल सपोर्ट इज रिक्वायर्ड टू परफॉर्म दॅट रिएक्शन, नो एक्सटर्नल सपोर्ट. आता काय, वाळण्याची प्रक्रिया आहे, प्रकार गुण पडलं की हळूहळू ते वाळायला सुकायच लागतात गोष्टी, म्हणजे इव्हॅपोरेशन, इव्हॅपोरेशन व्हायला लागतं. ते कसं आहे, युनिडायरेक्शन आहे. इव्हॅपोरेशन कसं आहे, युनिडायरेक्शन, किंवा फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम टॉप लेवल टू बॉटम लेवल, फ्रॉम टॉप टू बॉटम, हे फ्लो ऑफ वॉटर हे होतच असतं, युनिडायरेक्शन. बॉटम कडून टॉप कडे आपल्याला जर पाठवायचं झालं पाणी, तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला एक्सटर्नल सपोर्ट द्यावा लागेल. तर ते कसं आहे, युनिडायरेक्शन. तसंच त्या प्रोसेस कशा असतात, फास्ट असतात किंवा स्लो असतात. इव्हॅपोरेशनचा आपण विचार केला, इव्हॅपोरेशनचा आपण विचार केला, तर काय होता, कधी फास्ट असतं, ऊन जास्त असेल तर फास्ट असतं, कधी स्लो असतं. सो दॅट इज कॉल्ड नॅचरल प्रोसेस. त्या कशा असतात, फास्ट असतात किंवा स्लो असतात. दे आर कंटिन्यू, दीज स्पॉन्टेनियस प्रोसेस आर कंटिन्यू टिल इक्विलिब्रियम इज रिच. इफ इक्विलिब्रियम इज रिच, सपोज आपण हे विचार करूया की या दोन्ही कंटेनरमध्ये इथे नॉर्म लावलेला आहे, हे कंटेनर घेतले आणि एका कंटेनरमध्ये गॅस ठेवला, एका कंटेनरमध्ये काय ठेवलाय, गॅस मॉलिक्यूल ठेवलाय. सो दिस आपण हा नॉर्म सेट केल्यानंतर काय होणार आहे, हे गॅस मॉलिक्यूल मूव्ह फ्रॉम लेफ्ट साइड टू राइट साइड. आणि हे कधीपर्यंत प्रोसेस करणार,
डिग्री ऑफ रैंडमनेस और डिसऑर्डर, मेजर ऑफ डिसऑर्डर डिसऑर्डर और रैंडमनेस और रैंडमनेस. नाउ सी हियर द सॉलिड. इन केस ऑफ सॉलिड द एटम्स आर कॉम्पैक्टली अरेंज और मॉलिक्यूल्स आर कॉम्पैक्टली अरेंज मोर ऑर्डर फॉर्म. हा कसा आहे सॉलिड स्टेट? ऑर्डर फॉर्म आहे, ऑर्डर फॉर्म. त्यानंतर हे लिक्विड स्टेट मध्ये आलं, लिक्विड स्टेट मध्ये सो डिसऑर्डर फॉर्म, डिसऑर्डर स्टेट सो लिक्विड स्टेट. नाउ इट इज इन गॅसेस स्टेट. इफ इट इज कन्वर्टेड टू गॅसेस स्टेट त्यावेळेला त्यांच्यामध्ये अजिबातच फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतं. त्यामुळे दीज ऍटम्स कॅन मूव एनीवेअर, दीज ऍटम कॅन मूव एनीवेअर. हे ह्याच्यामध्ये थोडंफार तरी ऑर्डर फॉर्म असू शकतो, परंतु इथे काय होतं, पूर्ण डिसऑर्डर म्हणजे डिसऑर्डर मीन्स इन्क्रीज, मोर डिसऑर्डर, मोर डिसऑर्डर दॅट इज अ गॅसेस स्टेट. म्हणजे काय? फ्रॉम सॉलिड इज कन्वर्टेड टू लिक्विड, लिक्विड इज कन्वर्टेड टू गॅस, दॅट टाइम द एन्ट्रोपी ऑफ द सिस्टीम इज इन्क्रीज. सिस्टीम दॅट मीन्स पार्ट अंडर कन्सिडरेशन. आपण हा आता एवढाच पार्ट कन्सिडर केलेला आहे. आता आपण काय केलंय, एवढंच पार्ट अंडर कन्सिडरेशन, एवढंच पार्ट बद्दल आपण बोलतो. दॅट सो एन्ट्रोपी ऑफ द सिस्टीम इज इन्क्रीज व्हेन इट इज इफ इट इज कन्वर्टेड टू सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस. म्हणजेच काय? रिएक्टंट इज कन्वर्टेड टू प्रॉडक्ट. जर फॉर एक्झाम्पल आयोडिन सॉलिड स्टेट कन्वर्टेड टू एक्वस स्टेट, एक्वस स्टेट म्हणजे काय? सॉलिड इज कन्वर्टेड टू लिक्विड, दॅट मीन्स एन्ट्रॉपी वाढली. म्हणजेच काय झालं? एन्ट्रॉपी वाढली. त्यानंतर आपल्याला दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे, हायड्रोजन गॅस इज कन्वर्टेड टू हायड्रोजन ऍटम. हियर इज गॅस, इथे पण गॅस आहे, परंतु नंबर ऑफ गॅसेस ऍटम्स आर इन्क्रीज. नंबर ऑफ ऍटम्स इज हियर इन दिस केस. इथे काय होतं, दोन ऍटम कॉम्पॅक्टली आर म्हणजे कंबाईन विथ इच अदर टू फॉर्म अ मॉलिक्यूल. पण हे मॉलिक्यूल स्प्लिट झाले, इथे ऍटम तयार झाले अँड देर इज नो अट्रॅक्शन बिटवीन देम, दे कॅन मूव एनीवे. म्हणजे काय? नंबर ऑफ गॅसेस ऍटम्स आर इन्क्रीज आणि त्याच्यामुळे काय झालं, रँडमनेस वाढला. म्हणजे डेल्टा गॅस, डेल्टा गॅस कसं झाला, इज डिसऑर्डर, डिसऑर्डर एन्ट्रॉपी वाढली, एन्ट्रॉपी काय झाली, वाढली. आता आपण याच्यानंतर बघूया की क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन ऑफ द एन्ट्रॉपी. आपल्याला ही एन्ट्रॉपी जी आहे, एन्ट्रॉपी जी आहे ती सॉलिड इज, सॉलिड इज कन्वर्टेड टू लिक्विड, लिक्विड इज कन्वर्टेड टू गॅस, दॅट टाइम द एन्ट्रॉपी ऑफ द सिस्टीम इज इन्क्रीज. मग एन्ट्रॉपी वाढली कुठल्या पण रिएक्शन मध्ये. आता आपण इथे दोन टाइपच्या रिएक्शन बघितल्या, तर त्या केसमध्ये सॉलिड इज कन्वर्टेड टू लिक्विड, सॉलिड इज कन्वर्टेड टू लिक्विड, दॅट टाइम द एन्ट्रॉपी इज इन्क्रीज. नाउ आपल्याला हे प्रॅक्टिकली अप्लाय करायचं, प्रॅक्टिकल अप्लाय करायचं आणि म्हणून आपल्याला क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन बघायचं आहे. तर ज्यावेळेला आपण ही सो एन्ट्रॉपी, एन्ट्रॉपी दॅट इज येस, एन्ट्रॉपी दॅट इज येस, ऍब्सोल्युट व्हॅल्यू ऑफ एन्ट्रॉपी वी कॅन्ट कॅल्क्युलेट. ऍब्सोल्युट व्हॅल्यू प्रत्येक ऍटमकडे किती एन्ट्रॉपी इकडून इकडे गेला ते आपल्याला चेंज इन एन्ट्रॉपी आपण काढू शकतो. म्हणून आपण काय करणार आहे, चेंज इन एन्ट्रॉपी. सो चेंज इन एन्ट्रॉपी इज इक्वल टू हीट सप्लाईड इन रिव्हर्सिबल मॅनर, हीट सप्लाईड इन रिव्हर्सिबल मॅनर विथ टेम्परेचर, विथ टेम्परेचर. सो विथ टेम्परेचर इज कॉल्ड चेंज इन एन्ट्रॉपी, इज कॉल्ड चेंज इन एन्ट्रॉपी. नाउ दिस चेंज इन एन्ट्रॉपी क्यू रिव्हर्सिबल इज अ स्टेट फंक्शन, क्यू रिव्हर्सिबल अँड टेम्परेचर इज अ स्टेट फंक्शन, हे स्टेट फंक्शन आहे आणि म्हणून येस डेल्टा येस इज आल्सो स्टेट फंक्शन. म्हणून डेल्टा येस पण काय झालं, स्टेट फंक्शन. नुसतं क्यू जर घेतलं आपण, नुसतं जर क्यू घेतला तर तो पाच फंक्शन आहे, परंतु क्यू रिव्हर्सिबल घेतलेला आहे. म्हणजे रिएक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल होते. दॅट मीन्स कन्वर्जन ऑफ स्टेट ए टू स्टेट बी, कन्वर्जन ऑफ स्टेट ए टू स्टेट बी, बी इज कन्वर्टेड टू अगेन ए. सो सेम अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड, सेम अमाऊंट ऑफ हीट इज सप्लाइड और रिक्वायर्ड, सो दॅट इज कॉल्ड क्यू रिव्हर्सिबल. इट इज अ स्टेट फंक्शन बिकॉज
लिक्विड मास या दोन्ही परंतु या दोन्ही टाइपचे रिएक्शन कशा असू शकतात स्पॉन्टेनियस असू शकतात दोन्ही टाइपचे रिएक्शन कशा असू शकतात स्पॉन्टेनियस रिएक्शन असू शकतात मग आपल्याला नेक्स्ट लॉ थर्मोडायनामिक लॉ पुट फॉरवर्ड केलाय दॅट इज व्हाट सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स दॅट इज व्हाट सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सो सेकंड लॉ आपल्याला काय म्हणतो अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टेट्स दॅट the total entropy of the universe the total entropy of system and the surrounding increases during spontaneous process. So total entropy of the system. That means system. So entropy of a system. So total entropy. So delta S of total. Total. That is of the universe. Upon having that for me. S total. That means entropy of universe is equal to entropy of a system plus entropy of surrounding. It increases means what? Greater than zero. Increases means what? It is greater than zero. So total entropy of the system and surrounding is increases during spontaneous process. हे आपल्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतो. सो आपल्याला हे बघायचं आता एंट्रोपी अँड स्पॉन्टेनिटी. एंट्रोपी वाढली काय इफेक्ट झाला स्पॉन्टेनिटीवर. एंट्रोपी कमी झाली डेल्टा एस इज इक्वल टू झिरो या केसेसमध्ये रिएक्शन कशी असते स्पॉन्टेनियस असते का नॉन स्पॉन्टेनियस असते याचा आपल्याला स्टडी करायचं आहे. सो नेक्स्ट इज Gas is converted to twice water molecule liquid and delta S for this reaction is equal to -300. कारण इथे काय झाली एंट्रॉपी कमी झाली गॅस इज कन्वर्टेड टू लिक्विड सो एंट्रॉपी इज रिड्यूस दॅट इज 1327 जूल्स पर केल्विन. ही झाली एंट्रॉपी झाली आणि चेंज इन एन्थाल्पी फॉर दिस रिएक्शन इज -572 किलो जूल्स पर मोल एवढी झाली तर आता आपल्याला याचं स्टडी करायचंय की आपल्याला हे कसं इफेक्ट होतो की कधी डेल्टा एस किती असतात त्यावेळेला स्पॉन्टेनियस रिएक्शन होते का नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन होते का इक्विलिब्रियम आहे याचा आपल्याला स्टडी करायचंय. सो कन्सिडर ही रिएक्शन आपण कन्सिडर केली सपोज नाव इन दिस रिएक्शन वी नो दॅट डेल्टा एस ऑफ टोटल इज इक्वल ही रिएक्शन ही किती डिग्रीला चालली आहे तर 298 केल्विनला चालली आहे. ही रिएक्शन किती डिग्रीला चालली आहे 298 केल्विनला चालली आहे. ही रिएक्शन कितीला चालली आहे 298
डेटा क्या सब सर हमने किंवा अपन ये विचार करूया सिस्टीन सिस्टीन से एच टी एच टू डेल्टा एच अपॉन टी हे झालं आपलं सिस्टीन चं झालं मग सराउंडिंग चं किती आहे सराउंडिंग चं तर ही सप्लाइड इज इन रिव्हर्सिबल मॅनर म्हणजे सेम क्वांटिटी पण अपोजिट साइड सेम क्वांटिटी ऑफ टी विथ अपोजिट साइड हे झालं आपलं सराउंडिंग चं चेंज इन एंट्रोपी झालं आता आपण ही सराउंडिंग ची चेंज इन एंट्रोपी सबस्टिट्यूटेड इन दिस इक्वेशन वी गेट डेल्टा एस ऑफ टोटल डेल्टा एस ऑफ टोटल इज इक्वल टू डेल्टा एस ऑफ सिस्टीन प्लस आता आपण ही व्हॅल्यू टाकूया ठीक आहे परंतु आपण ह्या व्हॅल्यू ज्या आहे याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया आणि व्हॅल्यू काढूया सराउंडिंग ची व्हॅल्यू काढूया सराउंडिंग ची आता आपल्याला ही माहिती आहे की मायनस साइन आहे सो मायनस माइनस 572 डिवाइडेड बाय 298 केल्विन 298 केल्विन इन दिस इयर इथे काय आपलं किलो जूल्स मध्ये म्हणजे 10⁻³ आता हे आपलं जूल्स पर केल्विन जूल्स पर मोल मोल आला आता तर हे आपल्याला किती उत्तर येते तर याचं उत्तर येते 191 याचं उत्तर किती येतं हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नेगेटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं आणि ह्याचे उत्तर किती झालं 1919 जूल्स पर केल्विन किती आलं 1919 जूल्स पर केल्विन आता ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये टाकायची आता डेल्टा एस ऑफ सिस्टीन इज ऑलरेडी गिवन दॅट इज अ एस ऑफ सिस्टीन दॅट इज अ एस ऑफ सिस्टीन सो सबस्टिट्यूट करूया आपण या व्हॅल्यू तर डेल्टा एस ऑफ टोटल टोटल इज इक्वल टू माइनस 327 प्लस 1919 प्लस 1919 हे पण आपल्याला जूल्स पर केल्विन हे पण आपल्याला जूल्स पर केल्विन आता इथे आपल्याला हे माहितीये तर आपल्याला हे उत्तर किती येते बघूया H minus T S, where H is enthalpy,
या संदर्भ तो गिब्स एनर्जी एंड स्पॉन्टेनिटी। सो अपने डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच माइनस ई इंटू एस अपने सो गिब्स एनर्जी एंड स्पॉन्टेनिटी शोध डेल्टा एस ऑफ सिस्टीन प्लस डेल्टा एस ऑफ सराउंडिंग एंड इट इज ग्रेटर देन झीरो गिब्स फ्री एनर्जी पाहिजे।
सो इथे जवळ लास आहे याचा अर्थ काय डेल्टा जी इज ग्रेट इज लेस देन 0 म्हणजे काय की जवळ लास आहे की यस ग्रेट आहे त्यावेळी जी कसं आहे स्मॉलर आहे इथे काय ऑपोजिट आहे म्हणजे जवळ हे एक्स असते त्यावेळी हे एस असते ठीक आहे त्यावेळी रिएक्शन कशी असणार आहे स्पॉन्टेनियस असणार दुसरं काय डेल्टा जी इज ग्रेटर देन 0 दैट मीन्स डेल्टा एस इज लेस देन 0 दैट टाइम द रिएक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस त्यावेळेला रिएक्शन कशी असणार आहे नॉन स्पॉन्टेनियस आणि या केस मध्ये काय डेल्टा जी इज इक्वल टू 0 म्हणजे डेल्टा एस इज इक्वल टू 0 एट इक्विलिब्रियम या दोन्ही टर्म्स कशा असणार आहे 0 असणार आहे मग आता आपण बघायचे कधी रिएक्शन स्पॉन्टेनियस होते आणि कधी negative
पण हे बघा इथे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह घेतलं इथं नेगेटिव्ह नेगेटिव्ह डेल्टा एच घेतले अँड डेल्टा एस इज इक्वल टू आता डेल्टा एस पॉझिटिव्ह नेगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह दोन पॉझिटिव्ह दोन नेगेटिव्ह तर इथे नेगेटिव्ह आता या कंडिशन आपण अप्लाय करायचे आणि कुठल्या कंडिशन मध्ये स्पॉन्टेनियस रिएक्शन होते ते आपल्याला चेक करायचे तर आता आपल्याला कारण स्पॉन्टेनियस रिएक्शन होण्यासाठी आपल्याला डेल्टा जी कसा पाहिजे नेगेटिव्ह पाहिजे स्पॉन्टेनियस रिएक्शन होण्यासाठी आपल्याला डेल्टा जी कसं पाहिजे नेगेटिव्ह पाहिजे मग आता नेगेटिव्ह आन्सर उत्तर आपलं नेगेटिव्ह आलं पाहिजे तरच ती रिएक्शन कशी असणार आहे स्पॉन्टेनियस असणार मग हे उत्तर नेगेटिव्ह कधी येतं हे बघूया ठीक आहे आता डेल्टा एच इज पॉझिटिव्ह आता आपण बघूया डेल्टा एच इज पॉझिटिव्ह आपण इथं पॉझिटिव्ह घेतलं आणि डेल्टा एस पण कसं झालं कसं आहे पॉझिटिव्ह डेल्टा एस पण कसं आहे पॉझिटिव्ह परंतु इथे इथे नेगेटिव्ह आहे म्हणजे ह्या उत्तराला पण काय झालं नेगेटिव्ह झालं म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे आणि हे नेगेटिव्ह मग उत्तर आपलं उत्तर आपलं कसं पाहिजे जर ही जर व्हॅल्यू जास्त असेल ही जर व्हॅल्यू ग्रेटर असेल मोर असेल तर आपलं उत्तर कसं येणार आहे पॉझिटिव्ह येणार उत्तर कसं येणार आहे पॉझिटिव्ह येणार परंतु आपल्याला ही व्हॅल्यू कशी पाहिजे परंतु जर रिएक्शन आपल्याला स्पॉन्टेनियस करायचं ही व्हॅल्यू कशी पाहिजे लेस पाहिजे म्हणजे ही व्हॅल्यू ग्रेटर कधी होणार ही व्हॅल्यू कधी ग्रेटर होणार जर टेम्परेचर जास्त असेल तर जर टेम्परेचर जास्त असेल तर ती व्हॅल्यू आपल्याला जास्त राहील म्हणजेच आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह वजा ही फायनलला राहील म्हणजेच काय ऍट इन्क्रीजिंग टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग टेम्परेचरलाच ही रिएक्शन कशी होणार आहे स्पॉन्टेनियस होणार आहे मग दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असतात त्यावेळेला जर जास्त टेम्परेचर ठेवलं तर रिएक्शन कशी होणार आहे स्पॉन्टेनियस होणार सो मोर टेम्परेचर ऍट हाय टेम्परेचर ऍट हाय टेम्परेचर रिएक्शन इज स्पॉन्टेनियस रिएक्शन कशी राहणार आहे स्पॉन्टेनियस रिएक्शन ओके या कंडिशन आपण अप्लाय केल्या आणि आपल्याला असं लक्षात आलं आता आपण दुसरी केस अप्लाय करूया आता आपण दुसरी केस अप्लाय करायची डेल्टा एच कसा आहे पॉझिटिव्ह आहे डेल्टा एस कसं एच कसा आहे पॉझिटिव्ह आणि डेल्टा एस कसं आहे नेगेटिव्ह आहे डेल्टा एस कसं आहे नेगेटिव्ह आहे ठीक आहे आता हे नेगेटिव्ह नेगेटिव्ह काय होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे हे कसं नेगेटिव्ह नेगेटिव्ह काय होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे हे पण पॉझिटिव्ह आणि मग हे पण पॉझिटिव्ह म्हणजे डेल्टा जी कसं आहे पॉझिटिव्ह म्हणजे रिएक्शन ही कशी आहे या केसला रिएक्शन कशी आहे नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन कशी राहणार आहे नॉन स्पॉन्टेनियस ऍट एनी टेम्परेचर कुठल्या पण टेम्परेचरला ऍट एनी टेम्परेचर रिएक्शन इज स्पॉन्टेनियस ऍट एनी टेम्परेचर रिएक्शन इज स्पॉन्टेनियस आता आपण हे थर्ड रूल अप्लाय करूया थर्ड कंडिशन अप्लाय करूया डेल्टा एच कसं आहे आपलं नेगेटिव्ह आहे डेल्टा एच कसं आहे
जास्त मिळणार आहे म्हणजे मायनस मिळणार आहे. तर याचं चिन्ह डेल्टा एच चं चिन्ह आपल्याला म्हणजे डेल्टा जी इज नेगेटिव्ह. इन दॅट केस डेल्टा जी इज नेगेटिव्ह. मग हे कधी कमी असू शकतं? आता हे कसं असणार आहे? हे जर कमी टेम्परेचर ठेवलं, हे जर आपल्याला कमी व्हॅल्यू असेल, ही जर व्हॅल्यू जास्त झाली तर आपल्या डेल्टा जी हा पॉझिटिव्ह असेल. ही व्हॅल्यू जर कमी झाली तर ते कसं होईल? डेल्टा जी हा नेगेटिव्ह होईल. म्हणजे टेम्परेचर फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग ऍट लो टेम्परेचर डेल्टा जी इज नेगेटिव्ह. ऍट लो टेम्परेचर, लो टेम्परेचरला रिएक्शन कशी राहील? स्पॉन्टेनियस. लो टेम्परेचरला रिएक्शन कशी राहील? स्पॉन्टेनियस. लो टेम्परेचरला रिएक्शन कशी राहील? ही आपली स्पॉन्टेनियस आहे. तर हे जरा समजून घ्या, परत एकदा रिवाइंड करून ते बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला लास्ट टॉपिक बघायचा आहे, दॅट इज लास्ट टॉपिक बघायचा आहे, दॅट इज गिब्स फंक्शन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. गिब्स फंक्शन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. नाउ कन्सिडर अ रिएक्शन, कन्सिडर अ रिएक्शन. गिब्स फंक्शन, गिब्स फंक्शन अँड इक्विलिब्रियम अँड इक्विलिब्रियम. आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हे इक्वेशन जे फाइंड आउट आपण करू ते आपल्याला कशाला लागणार आहे? प्रॉब्लेम सॉल्व करायसाठी लागणार आहे. आणि आपल्याला हे दोन मार्कला पण परीक्षेला डिनॉमिनेटर इक्वेशन म्हणून सुद्धा आपल्याला विचारू शकतो. सो कन्सिडर केमिकल रिएक्शन ए प्लस बी गिव्स सी प्लस डी, सी प्लस डी. आणि थोड्या वेळाने त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम पण फॉर्म झाला. थोड्या वेळाने काय झालं? त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम पण फॉर्म झालं. बिफोर द इक्विलिब्रियम डेल्टा जी इज इक्वल टू नाउ गिव्स एनर्जी फॉर अबाव रिएक्शन. गिव्स एनर्जी फॉर अबाव रिएक्शन डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी झिरो. म्हणजेच काय? ऍट स्टँडर्ड कंडिशन गिव्स एनर्जी. ऍट स्टँडर्ड कंडिशन, स्टँडर्ड कंडिशनला प्लस एलएन ऑफ आरटी एलएन ऑफ क्यू. क्यू म्हणजे काय? रिएक्शन क्वेश्चन. क्यू म्हणजे काय झालं? रिएक्शन क्वेश्चन. ऍट एनी टाइम दी रिएक्शन क्वेश्चन म्हणजे कॉन्स्टंट रिएक्शन क्वेश्चन क्यू इज इक्वल टू. लक्ष द्यायचं, क्यू इज इक्वल टू रिएक्शन क्वेश्चन. आपण आयनिक इक्विलिब्रियम मध्ये शिकलेलो आहोत सी इंटू डी हे त्याचे कोएफिशिएंट्स. हे झालं रिएक्शन क्वेश्चन. म्हणजे इनिशियल स्टेजला सुद्धा इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतर सुद्धा दॅट टाइम क्यू इज इक्वल टू के सी. दॅट टाइम क्यू इज इक्वल टू के सी. आणि जर गॅसेस रिएक्टंट आणि गॅसेस प्रॉडक्ट असतील त्यावेळेला क्यू इज इक्वल टू के पी. त्यावेळेला क्यू इज इक्वल टू के पी. तर आपल्याला इथे काय करायचं? फक्त पी लावायचं. इथे आपल्याला पी लावला ते झालं क्यू पी. आणि पी काढला की ते झालं के सी. क्यू क्यू सी हे लक्षात घ्या. क्यू सी आणि क्यू पी हे लक्षात घ्या. ना हे रिएक्शन झालं. मग आता इक्विलिब्रियम फॉर्म झालं. इक्विलिब्रियम फॉर्म झालं. आत्ताच आपण बघितलं की डेल्टा जी इज इक्वल टू ऍट इक्विलिब्रियम कंडिशनला डेल्टा जी कसा असतो? झिरो असतो. आणि इक्विलिब्रियम कंडिशनला दिस क्यू सी ऑर क्यू पी, क्यू क्यू सी ऑर क्यू पी इज रिप्लेस बाय क्यू सी अँड क्यू पी. सो डेल्टा जी आपण झिरो की पण टाकली. डेल्टा जी झिरो प्लस आरटी एलएन ऑफ के सी ऑर क्यू पी. के सी आणि क्यू पी सेम आहे. के सी आणि क्यू पी हे काय आहे? सेम आहे. हे लक्षात घ्या.
संख्यात्मक इक्वेशन जर आपल्याला केसी दिलेला आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दिलेला आहे रिएक्शनचं तसंच डेल्टा जी स्टैंडर्ड कंडीशन दिलेला आहे किंवा आर आर तर माहितीच असतो आपल्याला टेम्परेचर दिलेला आहे त्यावेळेला आपण हे स्टैंडर्ड कंडीशनचं गिब्स एनर्जी आपण काढू शकतो स्टैंडर्ड कंडीशन आपल्याला गिब्स एनर्जी काढू शकतो याचा आपल्याला प्रॉब्लम सॉल्व करण्यासाठी उपयोग होतो तर प्रॉब्लम सॉल्व करायसाठी आपल्याला हे फॉर्म्युला इट कैरी मार्क्स ते आपल्याला लिहिलंच पाहिजे